नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी फुलमाळी रावसाहेब सर आपलं या शिष्यवृत्तीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये स्वागत करतो. तर पहा, आजचा आपला मुद्दा आहे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. मग अत्यंत हा साधा सोपा घटक आहे जो की पहिलीच्या अभ्यासक्रमावरती अवलंबून आहे. मग तो पहिलीच्या अभ्यासक्रमावरती अवलंबून कसा? मग पहा, तर आपल्याला इयत्ता पहिलीमध्ये आपण पाहिलं, चौराखडी आपण पाहिली, अ आ ई ई उ उ ए ए आई ओ ओ औ अम आह. त्यानंतर क ख ग घ च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ श आणि ज्ञ. आणि याचे जे पहिले आद्याक्षर आहेत, या पहिल्या आद्याक्षरानुसार आपल्याला जे पाठामधले किंवा जे परीक्षेमध्ये प्रश्न दिलेले असतात, जे शब्द दिलेले असतात, ती शब्द या बाराखडीनुसार आपल्याला लावायची आहे. आता पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय, परिस्थिती पाणी परिणाम पुरणपोळी पाऊस पुरळ या शब्दामध्ये हे वर्णानुक्रमे जर लावले तर चौथा शब्द आपल्याला कोणता येईल? आता पहा, आपण हे शब्द सगळे जे आहेत ते वर्णानुक्रमानुसार लावू. आता पहिले हे जे शब्द आहेत हे प ने सुरू होणार आहे, पाणी सुरू होणारे आहे, हे प ने आहे, पुणे आहे, पुणे आहे, पाणी आहे, पुणे आहे. म्हणजे पहिले आद्याक्षर आपण पाहतोय, तर प ची बाराखडी आपल्याला माहित आहे, प पा पी पी पू पू पे पै पो पऊ पम आणि पहा. आता पहिले तर प प पासूनचे दोन शब्द या ठिकाणी आहेत. मग हे दोन समान असल्यामुळे आपण दुसरं दुसरं अक्षर पाहू. दुसरं दुसरं अक्षर सुद्धा री री आहे. त्याच्यानंतर आपण तिसरं तिसरं अक्षर पाहू. तिसरं इथं स आहे, इथं न आहे. कदाचित अर्थातच न हे अक्षर पहिल्यांदा येईल. मग पहिल्यांदा काय होईल? परिणाम हा शब्द येईल. आणि त्याच्यानंतर येईल ती परिस्थिती. अच्छा, आता हे दोन शब्द आपले संपले. त्याच्यानंतर पचे झाले की आता पाच शब्द सुरू होतील. आता पाच या ठिकाणी दोन शब्द आहेत, पा पासून सुरू होणारे दोन शब्द आहेत, पाऊस आणि पाणी. पा पाणी आता दोन्ही सारखे आहेत. दुसरं दुसरं अक्षर बघू. या ठिकाणी न ऊ आहे, या ठिकाणी न आहे. मग ऊचा शब्द अगोदर येईल. मग आपण या ठिकाणी पाऊस हा शब्द लिहून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण पाणी हा शब्द लिहून घेऊ. त्याच्यानंतर पा पासून झालं, पी पी वेलांटीचे नाही आहे, पहिल्या उकाराचे आहेत. पहिल्या उकार सुद्धा दोन शब्द आहेत, पहिलं सारखं आहे. दुसरं दुसरं अध्यक्षर दुसरं दुसरं अक्षर आपण पाहू. र र आपण पाहिलं, तिसरं सारखे आहेत. र र हे सारखे आहे. सारखे आल्याच्या नंतर पुढील प्रश्न, पुढील अक्षर पाहिजे असतं, ल आहे आणि न आहे. मग न या अक्षराचा शब्द या ठिकाणी येईल, पुरण पोळी आणि शेवटला येईल पुरण. आता हे आपण शब्द वर्णानुक्रमे लावले. प्रश्नात विचारलेला आहे की या शब्दामध्ये चौथा शब्द कोणता येईल. आता एक दोन तीन आणि चार, चौथा शब्द पाणी येईल. पाणी हे पर्याय दोन नंबर मध्ये आहे. मग पर्याय दोन नंबर हे आपलं याचं उत्तर झालं. दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या प्रश्नाचं आपण वाचन करू. रसाळ रमण रस रस रजा रवाळ रस हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल. आता हे शब्द आपण वर्णानुक्रमे लावू. वर्णानुक्रमे लावल्याच्या नंतर मध्यभागी कोणता शब्द येईल हे आपल्याला कळेल. तर पहा, या ठिकाणी सगळीच अक्षर आद्याक्षर हे र र ने सुरुवात झालेली आहे. मग पहिली सगळी सारखी असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी दुसरं दुसरं अक्षर बघावं लागणार आहे. या ठिकाणी स आहे, म आहे, द आहे, थ आहे, ज आहे, व आहे आणि स आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात अगोदर बाराखडीप्रमाणे कोणतं येईल? ज हे अक्षर येईल. मग आपण या ठिकाणी आपण मांडून घेऊ, रजा. रजा हा शब्द पहिल्यांदा आला. आता ज च्या नंतर थ हे अक्षर येतं बाराखडीमध्ये. मग र हा शब्द दुसऱ्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर थ नंतर द हे अक्षर बाराखडीमध्ये येईल. मग हा शब्द तिसऱ्या नंबरला येईल, र द. द च्या नंतर आपल्याला म हे अक्षर येतं. मग रमण रमण हा शब्द या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर
म झाल्याच्या नंतर व चा शब्द येईल, व या ठिकाणी आहे, मग र वा ळ, रवाळ हा शब्द झाला, रवाळ हा शब्द या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर आता राहिले रसा आणि रस. मग पहिल्यांदा आपण हे स आहे, इथं सा आहे, मग स च अगोदर येत, या ठिकाणी आपण रस लिहू आणि त्याच्यानंतर रसाळ हा शब्द येईल. मग पहा हे आपण शब्द मोजू, आपल्याला मध्यभागी कोणता शब्द आलेला आहे हे विचारलं गेलेलं आहे. मग आपण काय करू, या ठिकाणी मोजू, 1 2 3 4 5 6 7 शब्द आहेत. सात शब्दामध्ये चौथं हे जे शब्द आहे हे मध्यभागी येतं, म्हणून रमण हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे. ते पर्याय नंबर 1 मध्ये रमण हे आपल्याला दिलेलं आहे.